कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिबंधक लस घेणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मिशन कवच कुंडल ही विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या प्रयत्नाने आणि महापालिकेच्या माध्यमातून शनिवारी 1 दिवसीय लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या शिबिराला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका प्रमिला रविनाथ पाटील, सरचिटणीस संजय दोडके, दिलीप बिस्ट, उत्तर भारतीय अध्यक्ष केशव यादव, मच्छिंद्र कुरुंद, महादेव पाटील, किरण गाडगे, महेश राठोड, विलास किठे, राणी राणापूर, लैला चांद शेख, कविता गुजर, पूजा ठाकूर, मयुरी पेवरी, दुर्गा सहानी, डॉ विद्या राऊत, डॉ दुर्गा आहिरे, सोनाली पडवळे, सुवर्णा चव्हाण, रुपाली नाचन, डॉ अक्षय कालेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सो प्रमिला रविनाथ पाटील मॅडम, आपल्या कळंबोलीच्या नगरसेविका यांनी या इथे हा जो आपला लसीकरणाचा कार्यक्रम आहे तो ठेवलेला आहे. आपला कोरोना हा जो रोग आहे, या कोरोना रोगाच्यामुळे आपलं जनजीवन ते विस्कळीत झालेलं होतं, ते हळूहळू पूर्ण होत चाललेलं आहे. परंतु जोपर्यंत हे लसीकरण हे 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत कोरोनाचा धोका हा नेहमीच आपल्या डोक्यावरती राहणार आहे. आणि त्या दृष्टीने जनतेपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा, सर्वांना याचा लाभ भेटावा यासाठी या इथं प्रमिलाताई आणि रविनाथ पाटीलजी यांनी हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. आणि कळंबोलीच्या सर्व नागरिकांना मी इथे आवाहन करतो की त्यांनी इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.